सध्या शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. अशातच अल्पवयीन मुलांमध्ये वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातील काही टोळक्यांना हे शस्त्र चालवायचे कसे याबाबत माहिती नाही, त्यामुळे चौसाळा टेकडी परिसरात हे टोळके फायरिंगचा सराव करीत असल्याचे बोलले जात आहे. जर असा काहीसा प्रकार कुणाला आढळून आल्यास त्यांनी पोलीस विभागाशी तात्काळ संपर्क साधावा अशी माहिती लोहारा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भिंडे यांनी दिली आहे. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी ही सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. आता तर चाकू सूर्याची जागा देशी कट्टे यांनी घेतली आहे. त्यातील काहींना हे शस्त्र चालवायचे कसे याबाबत मात्र माहिती नाही, त्यामुळे 5 ते 7 जणांचे टोळके चौसाळा टेकडी परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने फायरिंगचा सराव करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. जीवाच्या धोक्याने कुणीही या गंभीर प्रकाराची पोलिसांकडे तक्रार करीत नाही. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे पेट्रोलिंगही चौसाळा टेकडी परिसरात बंद आहे. याचाच फायदा घेऊन या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालतात. असा काही प्रकार परिसरात झालेला असेल तर नक्कीच नागरिकांनी समोर यावं, त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, त्यांनी आम्हाला माहिती द्यावी, आम्ही नक्की त्यावर कायदेशीर कारवाई करू. आम्ही पेट्रोलिंग वाढवलेले आहे, आम्ही स्वतः इथे येऊन पेट्रोलिंग करतो आहे. असं आता परिसरात पाहणी केली परंतु असा कुठलाही प्रकार घडल्याचं अद्याप हवेतून निष्पन्न झालेलं नाही आहे. जर अल्पवयीन मुलं जर गुन्हेगारीकडे वळत असतील तर नक्कीच त्यांच्या पालकांनीही त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही इथे पेट्रोलिंग तर वाढूच, पण असा काही जर अल्पवयीन मुलांचा जर यामध्ये काही समावेश असेल तर त्यांच्यासाठी पण आपण वेगळी उपाययोजना करू. जर रेती तस्कर असतील, म्हणजे त्यांनी जर रेतीची चोरी वगैरे केली असेल त्यावर आम्ही गुन्हे दाखल करू. जर असं जर रेती तस्कर अल्पवयीन मुलांचा आपल्या हितासाठी जर उपयोग करून घेणार असेल तर नक्कीच प्रशासन त्यासाठी वेगळे पावलं उचलेल आणि त्या पद्धतीने आम्ही आणखी काही उपाययोजना करू.